शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल उत्पादन निर्यात केले पाहिजे। हिंगणघाट शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा इतरांनी असा माल निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी येथून रेल्वे वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन नामदार गडकरी यांनी दिले। शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी त्यांनी अनेक शासकीय योजनांची माहिती दिली असून जिल्ह्यातील अनेक विकास कामे रस्ते जवळपास पूर्ण होत असल्याची माहिती दिली। आमदार समीर पुनावार यांनी मागणी केल्याप्रमाणे येथे एम्स वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन नामदार नितीन गडकरी यांनी यावेळी दिले। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे केंद्र सरकारच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गवरील नांदगाव चौकातील उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते। स्थानिक शिवाजी मार्केट यार्ड येथे आदी उड्डाण पुलाचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस, राज्यसभेचे खासदार डॉक्टर विकास महात्मे, विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर पुनावार, वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर पंकज भोयर, आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादारावजी केके, विधान परिषद सदस्य डॉक्टर रामदास आंबळकर, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, हिंगणघाट नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गाखरे, जिल्हा परिषद सभापती मृणाल माटे, माधव चंदनखेळे, पंचायत समिती सभापती सौ शारदा आंबळकर, वर्ध्याचे जिल्हाधिकारी पेरणा सांगणारी आजन साराचा रस्ता मंजूर केलेला आपण सीआरएफमध्ये, त्या रस्त्याला जे ॲग्रिगेट लागेल त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण बंधन टाकू की कलेक्टर मॅडमच्या परवानगीने आणि 2 नाही 3-4 किलोमीटर जेवढं खोलीकरण करता येईल तेवढा ॲग्रिगेट आपण काढू आणि ते सगळं मटेरियल तिकडे वापरू, त्यामुळे वॉटर कॉन्झर्वेशन वाढेल आणि हिंगणघाटमधल्या सगळ्या विहिरी चार्ज होतील आणि 24 तास पाणी आपल्याला मिळेल, पाण्याची समस्या राहणार नाही। हे नक्की मी खोलीकरण करून द्यायला आता सांगितलं आहे, मॅडमलाही सांगितलं आहे, तुम्ही परवानगी द्या, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। आपण लातूर, मराठवाडा, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अभूतपूर्व तामसवाडासारखं जे काम आहे असं हे काम आहे आणि याचा फायदा नक्कीच आपल्या सगळ्यांना होईल, हे काम करून दिलं। आणि पुढे मागे कुठल्या तरी योजनेत हे पाणी अडवून त्याला रिव्हर फ्रंट तयार करून त्याच्यात बोटिंग सुरू करून चांगला फूड पार्क करून हिंगणघाटला पर्यटनाचं स्थळ देखील बनू शकतं। आमची नाग नदी आहे नागपूरची, त्यातून पाणी नाही वाहत, गटार वाहत, आम्ही 2200 कोटी रुपये त्याच्यावर मंजूर केले आहे आणि त्याचं काम सुरू केलं आहे। आणि माझं स्वप्न आहे की अंबाझरी तलावातून बोटिंग बसून मी पारडीपर्यंत नाग नदीतून जाईल आणि प्रत्येक ठिकाणी वॉटर पोर्ट राहतील। आणि आता नागपूरची वाहतूक बस मेट्रोमधून नाही तर पाण्यावरून देखील लोक प्रवास करू शकतील, इकडनं तिकडे वॉटर टॅक्सी राहील, तर हे तुम्ही पण इथे जरूर करा, मी त्याच्यात तुम्हाला नक्की मदत करीन। या ठिकाणी अजून एक विनंती माझी आहे, आपल्या बाजार समिती सुधीर भाऊंनी फार चांगली महाराष्ट्रातली नामांकित बाजार समिती केली आहे, हिंगणघाटमधल्या शिक्षण संस्था, बाजार समिती, सामाजिक संस्था या सगळ्यांच्या सहकार्याने नगराध्यक्ष प्रेम वसंतांना माझी विनंती आहे, समीरजी आहे, सुधीरभाऊ आहे, रामदासजी आहे, आपण यावेळी हिंगणघाटच्या या सगळ्या नॅशनल हायवेवर आणि रस्त्यावर कमीत कमी यावर्षी 5,000-10,000 झाडं लावून हा हायवे ग्रीन करण्याकरता मदत करा अशी माझी आपल्याला विनंती आहे। मी NHAI कडून तुम्हाला 10,000-3 मीटर मोठे झाडं देण्याकरता मदत करीन आणि ही झाडं लावून नाही चालणार। माझ्या घरासमोर आता नागपूरला 5 झाडं लावले आहेत PVC पाईपमध्ये, मी दर 10 दिवसांनी माझ्या नातवांना घेऊन जातो आणि त्या झाडांना पाणी टाकतो आणि 5 झाडाची जबाबदारी मी घेतली आहे। तर माझी विनंती आहे की प्रत्येक परिवाराला सांगा की 5-5 झाडाची जबाबदारी त्यांच्या जगण्याची घ्या, पाणी टाका, कारण पावसाळ्यात टाकायची गरज नाही आहे आणि हा सगळा हायवे तुम्ही ग्रीन करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोडून जातो, हे एवढं आपण जरूर करावं अशी विनंती आहे। देशभ्रतार इत्यादी मान्यवर व्यासपीठावर हजर होते।